पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जल जीवन मिशन अंतर्गत उरण तालुक्यातील जासई डुंबावाडी येथे हर घर नल हर घर जल पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आमदार महेश बालदे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या भूमिपूजन समारंभास बंजारा समाजाचे सुंदर डांगे, गावाध्यक्ष सुनील खरत, भूषण म्हात्रे, गोपीनाथ म्हात्रे, बळीराम घरत, शिरीष म्हात्रे, सतीश घरत, विशाल म्हात्रे, अमृत ठाकूर, रणजित पाटील, चंद्रकांत पाटील, राजाराम म्हात्रे, संकेत ठाकूर, राजेश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य कृतिका खरत, मनीषा खरत, अरुणा खरत, जोरीलाल भालेकर, प्रकाश येरकर, विजय भिडे, युवा अध्यक्ष तेजस पाटील, उरण तालुका वाहतूक सेल अध्यक्ष संदेश खरत, सदस्य एकनाथ खरत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. या पाणी पुरवठा योजनेसाठी 48 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यावेळी आमदार महेश बालदी यांनी उरण विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. इतर मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले. खरं मी भटक्या विमुक्ताचा काम करत असताना सन्माननीय आमदार साहेब आपल्याला एक सांगू इच्छितो. पूर्ण महाराष्ट्रभर हिंडतो मी, बरेच आमदार पाहिले, बरेच कार्य पाहिलेत, पण तुमच्या कार्याला माझा सलाम आहे. कारण पाणी देणे हा सर्वात मोठी गोष्ट आहे. माणसाला जेवायला एक वेळा मिळाला नाही तरी चालेल, पण पाणी फार गरजेचं आहे आणि तो सन्माननीय आमदार साहेबांच्या कृपेने आपल्यापर्यंत आलेला आहे. साहेब, मी इकडं तुमच्याशी बोलायला याच्यासाठी आलेलो आहे. बरेचसे प्रश्न आहेत. हे भटक्या विमुक्त बंजारा समाजाची लोक आहेत, हे बोलू शकत नाही. बोलले तरी त्यांच्या शब्दाला महत्त्व नसतं, म्हणून त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही जर बोलला तर आमदार साहेब नक्कीच त्याच्यावरती भार घालून ते कार्य पूर्ण करतील. म्हणून 2-3 प्रश्न आहेत. पहिला तर माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे का डुंगावाडी इथं राहणारे हे जे बंजारा समाज आहे याला तांडा म्हणून दर्जा देण्यात यावा, ही एक माझी पहिली मागणी आहे आपल्याकडं. जेणेकरून आपल्याला ती निधी चांगल्या प्रकारे वापरून तांडा विकास योजना करता येईल. दुसरी गोष्ट साहेब महत्त्वाचं म्हणजे येथील जे लोक बी डी ओ साहेब पण आहेत, तांडा हा कलेक्टरांच्या अंडरटेकिंगच आहे साहेब, आणि मी तुम्हाला मदत करेल. यासाठी काही मदत लागेल तर मला सांगा. दुसरी गोष्ट सर, या परिसरामध्ये बी डी ओ सर पण आहेत. सर, ह्या अनाडी लोकांकडं जातीच्या दाखल्यासाठी फार मोठा प्रश्न पडलेला आहे आणि हा जातीचा दाखला देत असताना मी महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी देतो, त्या ठिकाणी स्पॉट पंचनामा करून जातीचे दाखले दिले जातात. तर ते एक जातीचा दाखला देण्यासाठी आपण एक कृपा करावी. माझ्या माहितीप्रमाणे ज्या क्षेत्रामध्ये ही वस्ती आहे ती वस्ती वन खात्यात येते असं मला माहिती मिळालेली आहे. ओ, वन खात्यामध्ये आहे अशी माहिती मिळालेली आहे. सन्माननीय आमदार साहेब आणि बी डी ओ साहेब आणि इथल ग्रामपंचायतचे सदस्य आणि ह्या सगळ्यांनी जर मिळून हे हातात घेतला तर नक्कीच डुंगावाडी ह्या वन खात्यातून निघून आपल्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे येईल. आणि सर, मी तुम्हाला एक शब्द सांगू शकतो, हा बंजारा समाज आहे. तुम्हाला त्या गाण्यातही माहीत असेल, हम बंजारो की बात मत पूछो जी, जो प्यार किया वो प्यार किया, म्हणजे जिसको मत दिया उसको मत दिया और जिसको नहीं दिया तो उसको नहीं दिया. आज एक आनंदाची बाब आहे की एक 50 लाख रुपयाचं पाण्याची टाकी ही या वस्तीला मिळते. डांगे साहेब, तुमचं म्हणणं मला पूर्ण रास्त आहे की आम्ही जेव्हा 21व्या शतकातल्या गोष्टी करतो आणि आजही लोक शौचालयाला वंचित आहेत, पाण्याला वंचित आहेत, रस्त्याला वंचित आहेत, हे चित्र काय आपल्यासारख्या कार्यकर्त्याला शोभा देणारं नाही हे मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. कारण हे जर मागे राहिलेत तर याचं कारण या व्यासपीठावर बसलेलं व्यासपीठावर बसलेले आणि समोरचे दोघेही जबाबदार आहेत. आपण कोणावर दोषारोपण करण्यापेक्षा आता आपण यांच्यात काय करू शकतो हे बघूया. आणि तुम्ही जी सूचना दिलीत की हा तांडा जाहीर करणे, मला माझ्याकरता विषय नवीन आहे, पण मी तुम्हाला एक जबाबदारीने सांगू शकतो, जे सरकारकडून करून घ्यायचं आहे ते करून घेण्याची जबाबदारी आपली आहे आणि आपण ते करून घेऊच, याच्यात काय शंका. ही जागा फॉरेस्टमध्ये आहे, फॉरेस्टचे मंत्री, फॉरेस्टकरता लागणारं 3-1 प्रपोजल, फॉरेस्टचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, मी जेव्हा जबाबदारीने बोलतो की ते माझे भाऊ आहेत, तेव्हा या आणि माझी ओळख जिथे आहे आणि ती जर या समाजाला कामाला येत नसेल तर ती ओळख काही कामाची नाही हे मानणारा मी कार्यकर्ता. ती
माझी ओळख समाजाच्या उत्थानाकरता समाजाच्या भल्याकरता कामाला यायलाच पाहिजे, तर ती ओळख कामाची, नाही तर मी लय लोकांना ओळखतो, उपयोग काय? मी जर लोकांना डिलिव्हर करू शकत नसेन तर त्याचा फायदा काय? त्याच्यामुळे आज ही 50 लाखाची टाकी या ठिकाणी होती आहे, त्याचा एक आनंद आहे. आणि तुम्ही जे सांगितलंय शौचालय, अहो मोदींचं स्वप्न आहे हर घर शौचालय, पण मी जाहीरपणे सांगतो की कुठेतरी आम्ही कमी पडलो. म्हणजे माझे सर्व सहकारी आणि आम्ही इथे इथून BDO ऑफिसकडे त्याचा पाठपुरावा करत कमी पडलो. मी यांना 2 आयडिया दिल्या की मी हेच शौचालयाचं माझ्या उरणमध्ये जिथे डोंगरावर आहे त्या ठिकाणी मी शौचालय मांगीरदेवमध्ये केलेलं आहे, मांगिरा आणि वाल्मिकी नगरमध्ये. मी यांना सांगितलं की वर आहे तर वरून पाण्याची टाकी जशी खाली येते तशी खाली 2 मोठे सेफ्टी टँक बनवा आणि पाईपलाईननी शौचालय पाईपनी येईल खाली 2 मोठ्या टाक्या बनव. पण एखाद्याच्या घरात शौचालय नसणं तेव्हा त्या घराची आजारी असला एखादा तेव्हा काय हालत होते, किंवा आपल्याला एक दिवस ताप असेल आणि शौचालयाला लांब जायचं असेल तेव्हा आठवतं काय होऊ शकतं. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरात शौचालय असणं हे जर नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे तर त्याला साकार करणं हे आम्ही त्यांचे जर सहकारी बोलत असू तर आमचं नक्की आहे, हे मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. हर घर जल ही योजना, मला आश्चर्य वाटतं की 3 दिवसापूर्वी इथल्या काही जणांनी नारळ फोडून घेतला, ते म्हणतात ही आम्हीच आणली. मग मोदींनाही त्यांनीच आणलं, मोदीही त्यांच्याचमुळे आले. अहो आजपर्यंत 2030 सालापर्यंत होणारा पॉप्युलेशनला किती पाणी लागेल आणि त्याच्याकरता मी काय करायला पाहिजे, ही योजना हर घर जल योजना ही नरेंद्र मोदींनी आणली, त्याचा पाठपुरावा करून या इथल्यांकरता आपण पाणी आणलं. कोणीतरी सांगतं आमच्या, अरे तुमचे आमदार आहेत कुठे? एक हरला दुसरा जेलमध्ये आहे, तरी यांची अजून कुसाटी काय मोडत नाही. हे जे राहिलेत यांना तुमच्या गावातही लई जणांना आमदारकीची स्वप्न पडतात, एकदा लढून द्या म्हणजे मोकळं होईल. आणि कसं आहे की दुसऱ्याच्या मुलाला आपलं मूल म्हणू नका, आपलं आहे त्यालाच आपलं म्हणा. दुसऱ्याचं क्रेडिट अनेक लोक, अहो हा समाज एवढा मागे राहिला, यांच्यावर गुणात्मक स्पर्धा करूया ना. आम्ही एक पाण्याची टाकी आणली, तुम्ही अजून काहीतरी पुढचं आणा, पण समाजाचं भलं करा, दुसऱ्यांनी आणलेल्यावर आपण नका जाऊ. हे माझं म्हणणं आहे की जे काम तुम्ही केलं आहे त्याला आम्ही तुम्हाला सलाम करू, पण या गुणात्मक स्पर्धेमध्ये समाजाचं भलं कसं होईल याच्याकरता विचार करूया. याच्याकरता न करता यांचं स्वतःचंच क्रेडिट घेण्याचा कार्यक्रम चालू असतो. त्याच्यामुळे बळीशेठ या पायऱ्यांकरता जर निधी लागत असेल तर मी निधी द्यायला तयार आहे. शौचालयाला जो लागणार आहे, BDO साहेब आपण दोघांनी मिळून मिशन घेऊया. आज आपण या ठिकाणी केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन मिशन योजनेच्या एका नळ पाणी पुरवठा योजना जी जासई ग्रामपंचायती अंतर्गत आहे डुपेवाडी, यासाठी इथं आपण जमा आहोत. आजच्या कार्यक्रमात उरण तालुक्याचे आमदार माननीय महेशजी बालदीसाहेब यांचंसुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. आजच्या या स्कीमचा थोडासा सांगायचं गोष्ट म्हणजे जासई येथे नळ पाणी पुरवठा योजना करणे ही स्कीम आहे, त्यापैकी डुबा आदिवासीवाडी या ठिकाणी आपण ह्याचा पाण्याच्या टाकीचा म्हणजे ESR भूमिपूजन केलेलं आहे. आणि ही योजना आपण रानसई MIDC टॅपिंगवर सुरू करणार आहोत आणि रानसई डॅममधून जे MIDC पाणी आणलं आहे त्याच्या टॅपिंगवर सुरू करणार आहोत. आणि या योजना आपण December 2023 अखेर पूर्ण करून गावाला हस्तांतरित करणार आहोत. गायकर हे इथले ठेकेदार आहेत, काम सुरू झालेलं आहे, तरी तुम्हा सर्व गावकऱ्यांना केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.